हॅलो गाईज, मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्याच आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे प्राजक्ताजकिचन.com। तर मागे मी एक तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता की मी माझ्या घरामध्ये शूटिंग कशी करते, माझ्या मुलांना घेऊन शूटिंग कशी करते। त्या व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला सांगितलं होतं की मी बेकिंगचा बिझनेस करण्यापूर्वी आणखीन एक बिझनेस करत होते आणि तो काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा। तर सगळ्यात आधी खरंच खूप सॉरी, कारण हा व्हिडिओ खूप डिले झाला अपलोड करण्यासाठी। मला तो बिझनेस मी काय करत होते तो तुमच्यासोबत शेअर करायचाच होता, परंतु काही कारणास्तव उशीर होत गेला आणि तो विषय मागे पडला। तर आज मी तुमच्यासाठी तोच विषय घेऊन आलेली आहे की बेकिंग स्टार्ट करण्यापूर्वी मी एक बिझनेस करत होते आणि खूप छान माझा तो बिझनेस होता आणि तो काय होता तो अनुभव मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे। तर तुम्हालाही घर बसल्या काहीतरी करायची इच्छा असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमधून बिझनेस आयडिया सुद्धा मिळणार आहेत आणि सोबतच एक मोटिवेशन सुद्धा मिळेल की घर बसल्या आपण कोणते कोणते बिझनेस करू शकतो। मला जे अनुभव आहेत किंवा मला ज्या गोष्टींची माहिती आहे ती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल किंवा हा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओज अपलोड करते, मी माझ्या चॅनलवर रेसिपीज अपलोड करत असते, वेगवेगळे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सुद्धा कुकिंग रिलेटेड बेकिंग रिलेटेड अपलोड करत असते आणि असेच नवनवीन व्हिडिओज नेहमीच तुमच्या भेटीला येतात। असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करायला विसरू नका, ज्यामुळे जेव्हा जेव्हा मी नवनवीन व्हिडिओज अपलोड करते तेव्हा त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छिते की बेकिंग हा मी रिसेंटली किंवा अलीकडेच चालू केलेला बिझनेस नाहीये। बेकिंगची आवड मला लहानपणापासून होती, इव्हन लग्नाच्या आधी सुद्धा मी बेकिंग करायचे, वेगवेगळ्या प्रकारचे केक्स स्पंज केक्स जे असतात ते करून पाहायचे। माझी आई सुद्धा खूप छान केक स्पंज करायची, माझी आई इतका सुंदर स्पंज केक तयार करायची आणि त्याची चव मला अजूनही आठवते आणि खूप छान असा ऑथेंटिक पद्धतीचा तिचा तो स्पंज केक असायचा आणि आमच्या प्रत्येक वाढदिवसाला माझी आई होममेड घरच्या घरी एकदम छान असा केक करायची। जर शक्य झालं तर ती केकची रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। तर आता वळूयात आपण बिझनेसकडे। तर बेकिंग मी सुरुवातीपासूनच करत होते आणि बेकिंगची मला आवड असल्यामुळे थोड्या थोड्या गोष्टी मी नेहमीच ट्राय करत होते। त्यानंतर असं झालं की कॉम्पिटिटिव्ह लग्नानंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देण्याचा मी विचार केला, मी काही महिने क्लासही केला आणि त्यानंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा स्टडी करता करता मी त्याचा जो स्टडी आहे तो 2-3 महिन्याचा क्लास झाल्यानंतर ऑनलाईन स्टडी करत होते, म्हणजे ऑनलाईन जे सेशन्स असतात ते अटेंड करायचे। आणि ऑनलाईन क्लास अटेंड करता करता मला एक सक्सेस स्टोरी जी असते वुमेनची ती अशी सहज फीडमध्ये आली आणि मी ती क्लिक केली। तर त्यामध्ये असं आढळून आलं की अमेझॉनला ॲज अ वेंडर, म्हणजे आपण जसे दुकानदार वेगवेगळे असतात त्याप्रमाणे आपण त्यांना जॉईन होऊ शकतो आणि आपण माल खरेदी करून अमेझॉनचे जे कस्टमर्स आहेत त्यांना आपण माल पुरवू शकतो। तर जेव्हा जेव्हा अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, शॉपक्लूज, त्यानंतर आता मिशो आलेला आहे, तर अशा वेबसाईट्सचे आपण जेव्हा नाव ऐकतो तेव्हा आपल्या लगेच डोक्यात काय येतं, आपल्याला असं वाटतं की एक पर्टिक्युलर कंपनी आहे, आपण त्यांच्याकडे माल घेतो आणि ते आपल्याला पाठवतात। परंतु हे असं नसतं, ती फक्त एक कंपनी असते जी कस्टमर आणि वेंडरला जोडण्याचं काम करते। फॉर एक्झाम्पल, मी एक वेंडर आहे आणि माझ्याकडे काही प्रोडक्ट्स आहेत, तर मी अमेझॉनच्या वेबसाईटला जाऊन माझे प्रोडक्ट्स लिस्टिंग करणार, म्हणजे अपलोड करणार आणि अपलोड केल्यानंतर अमेझॉनच्या पेजवर माझे प्रोडक्ट रिफ्लेक्ट होणार। ते रिफ्लेक्ट झाल्यानंतर जो कस्टमर असतो तो कस्टमर जेव्हा सर्च करतो तेव्हा माझे प्रोडक्ट्स त्यांना दिसणार आणि ते परचेस करणार। आणि जेव्हा तो कस्टमर परचेस करतो त्यानंतर माझ्याकडून जे सर्व्हिस पार्टनर असतात, कुरिअर सर्व्हिस वगैरे असतात, त्यांच्या थ्रू ते पार्सल जातं कुणाकडे, कस्टमरकडे। म्हणजे याचा अर्थ काय आहे, कस्टमर म्हणजेच या ज्या कंपन्या आहेत त्या कस्टमर आणि वेंडरला जोडण्याचं काम करतात। आता तुम्ही विचार करा की मी एखादा बिझनेस घरामध्ये स्टार्ट केलेला आहे तर त्याची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती किती लोकांपर्यंत पोहोचू शकते, फार तर फार त्या गावामध्ये,
किंवा जर दुकान असेल तर थोडी जास्त रेंज असते. परंतु जर मी घर बसल्या हा बिझनेस स्टार्ट करून या वेबसाईट्सवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर मी माझा बिझनेस स्टार्ट केला तर माझे प्रोडक्ट ऑल ओव्हर इंडिया जातील, बरोबर. तर यामुळे काय झालं की वेंडर लोक जे आहेत किंवा ज्यांनी आपला बिझनेस स्टार्ट केलेला आहे त्यांनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना घर बसल्या कस्टमर मिळू लागलं. आणि त्यामुळे या वेबसाईटचा मला फायदा असा वाटला की मी, तुम्हाला माहितीच आहे आमची ट्रान्सफर होत असते, त्यामुळे मला एखादं दुकान वगैरे टाकणं तेव्हा तरी शक्य नव्हतं किंवा घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी विचार केला की हा बिझनेस मी घर बसल्या कुठूनही करू शकते, कुठूनही हे प्रोडक्ट्स मी कस्टमरपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे मी तेव्हा जवळपास 5 ते 6 वर्षांपूर्वी हा बिझनेस स्टार्ट केला. या बिझनेसची मी आधी सगळ्यात आधी सगळी माहिती काढली की नक्की हा बिझनेस कसा आहे, काय आहे, कशामध्ये इन्व्हेस्ट केली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा मी अभ्यास केला. कारण आपण जेव्हा एखादी गोष्ट करण्याचं ठरवतो आणि हा जो बिझनेस असा आहे की यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागते, त्यामुळे आपल्याला थोडासा याचा अभ्यास करणं किंवा त्याचं नॉलेज घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी त्या रिलेटेड भरपूर असे व्हिडिओ सर्च केले की वेंडरशिप कशी घ्यावी लागते, काय काय डॉक्युमेंट्स लागतात, काय लागतात. तर सगळी माहिती घेतल्यानंतर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की मी असा असा एक बिझनेस बघितला आहे आणि मला खरंच तो आवडला की मी घरबसल्या हा बिझनेस करू शकते असं तरी मला वाटतं. तर कम्प्युटरचंही नॉलेज होतं मला, त्यामुळे हा बिझनेस मी करेल असं मला माहिती होतं. तर मी माझ्या मिस्टरांपुढे जेव्हा हा विषय ठेवला तेव्हा ते त्यांनी सुद्धा तो व्हिडिओ बघितला, कसा आहे, काय आहे बिझनेस, त्यांनी ते बघितलं आणि त्यानंतर ते सुद्धा तयार झाले की आम्ही ठरवलं की एक रिस्क थोडीशी आपल्याला घ्यायला काही हरकत नाही, आपण जवळपास 25 ते 30 हजारांचा माल घेऊन बघू किंवा प्रोडक्ट घेऊन बघू आणि रिस्पॉन्स कसा येतो त्यावर आपण पुढची इन्व्हेस्टमेंट करू. तर हा बिझनेस करायचा असे ठरवल्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट होती किंवा स्टेप होती ती म्हणजे प्रोडक्ट फायनल करणं. आपल्याला कोणतं प्रोडक्ट अमेझॉनवर किंवा कुठल्याही वेबसाईटवर सेल करायचं आहे ते फायनल करणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे मी पुन्हा एकदा बरंचसं रिसर्च केलं आणि त्यातून असं आढळून आलं की क्लोथिंगमध्ये जास्त सेलिंग होते, कपड्यांचं मार्केट थोडं जास्त आहे, कपडे जास्त ऑनलाईन साईट्सवर घेतले जातात. त्यामुळे आम्ही विचार केला की ड्रेस मटेरियल वगैरे ठेवायचा विचार होता, परंतु आम्ही सुरुवात साड्यांपासून केली. तर रेग्युलर यूजच्या ज्या साड्या आहेत त्या मी सुरुवातीला जवळपास 30 क्वांटिटीमध्ये म्हणजे 30 साड्या मी खरेदी केल्या सुरुवातीला फर्स्ट इन्व्हेस्टमेंट आणि त्या अपलोड करण्याचं ठरवलं. आता या साड्या घेतल्यानंतर मी अमेझॉनच्या पेजवर जाऊन रजिस्ट्रेशन केलं आणि त्यानंतर अमेझॉन कंपनीकडून तुम्हाला कॉल येईलच की तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि सुरुवातीची जी लिस्टिंग असते आपली प्रोडक्ट अपलोड करण्याची ते ती स्वतः करून घेतात. म्हणजे ते आपल्याला ट्रेनिंग देतात थोडक्यात की कशा पद्धतीने अपलोड करायचं किंवा त्यांचे व्हिडिओजसुद्धा असतात की आपल्याला ते प्रत्येक वेळेस गाईड करतात की कशा पद्धतीने तुम्हाला प्रोडक्ट अपलोड करायचे आहेत, कशी लिस्टिंग करायची आहे, काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी ते तिथे आपल्याला शिकवतात. त्यामुळे आपल्याला इकडे तिकडे कुठेही जाण्याची आवश्यकता नसते आणि सेलर सपोर्ट नंबरसुद्धा असतो, त्यामुळे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर एनी टाईम ते तुम्हाला हेल्पसुद्धा करतात. तर अशा प्रकारे मी साड्या सुरुवातीला अपलोड केल्या. अपलोड केल्यानंतर सेल होऊ लागला, चांगला रिस्पॉन्स आला. त्यानंतर मी ड्रेस मटेरियल ठेवण्यास सुरुवात केली, भरपूर ड्रेस मटेरियलसुद्धा अपलोड केले आणि त्यांचासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होऊ लागला. म्हणजे मी सुरुवात केली होती त्यामुळे त्या मानाने मला खूप छान असा रिस्पॉन्स मिळू लागला. त्यानंतर मी एक प्रोडक्ट असं परचेस केलं की तिथून माझा थोडा बिझनेसला ग्रो मिळाला. तर ते प्रोडक्ट असं होतं की बनारसी सिल्क ड्रेस मटेरियल, जसं आपलं येवल्याला पैठणी वगैरे मिळतात तर त्याच पद्धतीने बनारसी ड्रेस मटेरियल हँडलूममध्ये जे येतात त्याची मला माहिती मिळाली आणि मी डायरेक्ट वाराणसीवरून बनारसी ड्रेस मटेरियलचा माल उचलण्यास सुरुवात केली. तर सुरुवातीला त्यानंतर ड्रेस मटेरियलचा खप चांगला होऊ लागल्यानंतर मी बनारसीचा 50-1 हजाराचा जवळपास माल घेतला आणि त्याची अपलोडिंग किंवा लिस्टिंग करण्यासाठी सुरुवात केली. तर जेव्हा मी हे बनारसी प्रोडक्ट अपलोड करत होते तेव्हा ते अमेझॉनवर फार काही प्रोडक्ट नव्हते आणि नवीन नवीनच मी अपलोडिंग करायला सुरुवात केली होती, त्यामुळे त्यांना सुद्धा खूप डिमांड येऊ लागली आणि खूप प्रोडक्ट माझे सेल होऊ लागले. दिवसाला माझा 10 ते 15 हजारांचा माल किंवा प्रोडक्ट जे आहेत ते विकल्या जात होते आणि त्यामुळे माझ्यासाठी घर बसल्या तेवढं खूप होतं. कारण घर बसल्या आपल्याला एवढं रेग्युलर कस्टमर कधीच मिळत नाही,
त्यामुळे बनारसीचा जेव्हा प्रोडक्ट सेल करायला लागले तिथून माझ्या बिझनेसला जरा ग्रो मिळाला किंवा बिझनेस वाढण्यासाठी मदत झाली. तर आम्ही त्यामुळे अशाच प्रकारे बनारसीचा माल घेत राहिलो आणि अपलोड करत राहिलो. आता अपलोड वगैरे करण्याची जी प्रोसिजर आहे, तुम्ही कोणतंही प्रोडक्ट घेतलं की तुम्हाला त्याची फोटोग्राफी करावी लागते. त्यांचे काही रूल्स असतात फोटोग्राफीचे, ते फॉलो करत तुम्हाला फोटोग्राफी करून ते प्रोडक्ट अपलोड करावे लागतात. आता कोणताही बिझनेस तुम्ही घेतला तर त्यामध्ये मेहनत ही असणारच आहे, कारण विना मेहनतीशिवाय आपल्याला कुठेच काही गोष्ट शक्य नसते आणि कधीच आपल्याला कुठलीही मेहनत न करता आयतं असं कधी काही मिळत नसतं. त्यामुळे तुम्ही कोणताही बिझनेस घेतला तर त्याला वेळ देणं महत्त्वाचं आहे, त्याच्यामागे मेहनत करणं महत्त्वाचं आहे आणि या सगळ्या आणि थोडासा पेशन्ससुद्धा ठेवणं गरजेचं आहे. असं नाही आहे की तुम्ही लगेच प्रोडक्ट अपलोड केले लगेच तुम्हाला ऑर्डर्स येतील. त्यामुळे जेव्हा आपण एखादा बिझनेस स्टार्ट करतो थोडासा पेशन्स थोडीशी मेहनत सुद्धा तेवढीच महत्वाची असते आणि त्यानंतर त्याला वेळ देणंही तेवढंच महत्वाचं असतं. तर या सगळ्या गोष्टी देऊन मी माझं बनारसीचं जेव्हापासनं अपलोडिंग प्रोडक्ट अपलोडिंग करायला सुरुवात केली तेव्हा मला खूप छान त्यांचा रिस्पॉन्स आला. असे काही कस्टमर्स होते की ते रेग्युलर बरोबर माझं नक्षत्र क्रिएशन म्हणून माझं बिझनेसचं नाव होतं, मे बी अजून सुद्धा अमेझॉनवर असेल तुम्ही जर सर्च करून बघितलं तर, कारण आता मी लिस्टिंग कमी केलेली आहे कारण एवढा वेळ मला मिळत नाही आहे सध्या तरी. तर नक्षत्र क्रिएशन नाव सर्च करून बरेच जे कस्टमर होते ते रेग्युलर कस्टमर 5-5, 6-6 ड्रेस मटेरियल ऑर्डर करू लागले, कारण ते मटेरियल खरंच खूप सुंदर होते, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये होते. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्याकडे बनारसीचा आत्तासुद्धा माल आहे, कारण रिसेंटलीच मी घेतला होता आणि तो अपलोडिंग करण्यासाठी वेळ मिळाला नाहीये. तर तो माल जो आहे किंवा ते प्रोडक्ट जे आहे ते मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. तुम्हाला सुद्धा घ्यायचे असतील तुम्ही डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करून ते प्रोडक्ट घेऊ शकता, होलसेल सुद्धा घेऊ शकता आणि रिटेल सुद्धा घेऊ शकता. तर अशा प्रकारे मी अमेझॉनवर लिस्टिंग करायला सुरुवात केली. अमेझॉनवर झाल्यानंतर मी स्नॅपडीलवर लिस्टिंग केलेली आहे, फ्लिपकार्टवर सुद्धा लिस्टिंग केलेली आहे, शॉपक्लूजवर पण थोड्या दिवस केलेली आहे. शॉपक्लूजवर फार काही रिस्पॉन्स मला इतका खास वाटला नाही त्यामुळे मी थोड्याच दिवस तिथे केली. त्यानंतर मिशोवर सुद्धा ऍज अ वेंडर म्हणून मी जॉईन होते. तर अशा भरपूर वेबसाईटला मी रजिस्ट्रेशन केले, कारण मी GST नंबर साधारणतः 1 ते 2 वर्षांनी GST नंबर कंपल्सरी केला होता. तर माझ्या मिस्टरांनी माहिती काढून GST नंबर सुद्धा मला काढून दिला आणि त्यानंतर GST नंबर माझ्याकडे असल्यामुळे मी कुठल्याही वेबसाईटला रजिस्ट्रेशन करू शकत होते. तर मी सगळ्या वेबसाईटला जेवढं शक्य होईल तेवढ्या वेबसाईटला रजिस्ट्रेशन केलं आणि प्रोडक्ट अपलोड करत गेले. तर अशा प्रकारे मला खूप छान असा रिस्पॉन्स मिळाला आणि वेळ आपल्याला त्यामागे द्यावाच लागतो यात काही वाद नाही आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल, तुम्हाला कम्प्युटरचं थोडंफार नॉलेज असेल आणि सोबतच जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही हा बिझनेस घर बसल्या कधीही करू शकता. खरंच खूप छान बिझनेस आहे. या बिझनेसमध्ये इवन मी फक्त क्लोथिंगच नाही, त्यानंतर मी आर्टिफिशियल जी ज्वेलरी असते ती सुद्धा सेल केलेली आहे. त्याला सुद्धा खूप छान असा प्रतिसाद मिळाला होता. जे वेस्टर्न इयरिंग्स किंवा नेकपीस वगैरे असतात ते सुद्धा मी या वेबसाईटला भरपूर सेल केलेले आहेत अमेझॉनला वगैरे, त्यांचा सुद्धा खूप छान मला रिस्पॉन्स मिळाला होता. अशा प्रकारे आर्टिफिशियल ज्वेलरी आणि त्यानंतर क्लोथिंगमध्ये मी माझी इन्व्हेस्टमेंट केली होती आणि मला त्याचा आउटपुट सुद्धा चांगला मिळाला होता. आता हे यूट्यूब चालू केल्यापासून थोडासा वेळेची कमतरता होते, सगळ्याच गोष्टींकडे तेवढा वेळ देणं शक्य होत नाही, त्यामुळे तो बिझनेस थोडासा मी मागे ठेवलेला आहे. परंतु जर तुम्हाला हे अमेझॉनवर मी जे प्रोडक्ट सेल करत होते ते बघायचे असतील, बनारसी ड्रेस नेमकी कसे असतात आणि त्याचा लुक कसा असतो तो सुद्धा मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवणार आहे. आणि जर तुम्हाला ते होलसेलमध्ये परचेस करायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, मी तुम्हाला होलसेलमध्ये सुद्धा मिळवून देईल. आणि जर तुम्हाला रिटेलमध्ये फंक्शनलसाठी असं वापरायचं असेल तर तुम्ही त्यासाठी मला कॉन्टॅक्ट करू शकता. ज्यांना खरंच घ्यायचं आहे प्लीज त्यांनीच कॉन्टॅक्ट करावा, ज्यांना फक्त इन्क्वायरी करायची आहे अशांनी कॉन्टॅक्ट करू नका. कारण काय होतं की सगळ्यांना उत्तरं देणं किंवा सगळ्यांशी बोलण्यासाठी एवढा वेळ नसतो. जर तुम्हाला घ्यायचं असेल, सिरियस असाल तुम्ही त्या बाबतीत, तरच मला कॉन्टॅक्ट करा. आणि त्यानंतर जे प्रोडक्ट्स आहेत माझे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये दाखवल्यानंतर तुम्हाला घ्यायची असेल तर प्रोसिजर काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे. तर अशा प्रकारे हा होता माझा ऑनलाईन बिझनेस जो मी 4 ते 5 वर्ष जवळपास केला आणि त्यामध्ये मला चांगला इन्कमसुद्धा मिळाला. तर मी सुरुवात केली होती 30,000 जर तुम्ही प्रोडक्ट थोडं चेंज केलं, आता मी वेस्टर्न ज्वेलरी जी घेतलेली होती तुम्ही 10,000 सुद्धा वेस्टर्न ज्वेलरी भरपूर घेऊ शकता, ती सुद्धा अपलोड करू शकता. असं काही नाही आहे की तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट करावी लागते, तुम्ही प्रोडक्ट कुठलं घेता यावर डिपेंड करतं. त्यामुळे जर तुम्हाला घर बसल्या एखाद्या गोष्टीसाठी कस्टमर पाहिजे असेल किंवा तुमचा स्वतःचा दुसरा
कुठलाही बिझनेस असेल तर तुम्ही त्याचं सुद्धा रजिस्ट्रेशन अमेझॉनवर करू शकता. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट ऑल ओव्हर इंडियातील जे कस्टमर्स आहेत त्यांच्यापर्यंत जोडले जाऊ शकता. तर अशा प्रकारे असा बिझनेस जर तुम्हाला करायचा असेल इन्व्हेस्टमेंट करून तर तुम्ही हा बिझनेस नक्कीच करू शकता. जर या बिझनेसबद्दल तुम्हाला अजून माहिती घ्यायची असेल तर तुम्ही यूट्यूबवर अमेझॉन वेंडरशिप सर्च करू शकता. तुम्हाला त्या रिलेटेड सगळे व्हिडिओज मिळतील. सो तिथे जाऊन तुम्ही बघू शकता की तुम्हाला कोणत्या प्रकारचा बिझनेस करायचा आहे किंवा त्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे हे सगळं यूट्यूबवर तुम्हाला अवेलेबल होईल. तुम्ही फक्त अमेझॉन सेलर रजिस्ट्रेशन असं जरी सर्च केलं तरी तुम्हाला संपूर्ण माहिती तिथे मिळून जाईल. सो तुम्ही तिथे सगळे व्हिडिओज याचे बघू शकता. जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करून बिझनेस करायचा नसेल तर मिशो ॲपचा वापर करून तुम्ही तुमचा बिझनेस करू शकता. त्यानंतर अमेझॉन ॲफिलिएट मार्केटिंग असं सुद्धा तुम्ही यूट्यूबला सर्च केलं तर त्याबद्दलही तुम्हाला माहिती मिळेल की त्यातून फक्त तुम्ही प्रोडक्टच्या लिंक शेअर करून सुद्धा त्यातून प्रॉफिट मार्जिन कमावू शकता. तर अशा भरपूर गोष्टी आहेत ज्यातून आपण इन्व्हेस्ट न करता सुद्धा बिझनेस करू शकतो. जर तुम्ही घरबसल्या तुमचा वेळ जात नसेल किंवा तुम्हाला काहीतरी करण्याची इच्छा असेल तर नक्कीच काहीतरी गोष्टी ज्या तुम्हाला आवडतात त्या गोष्टींमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा. मी मागेही एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींना टाइम द्यायला शिका. त्यातून काही बिझनेस पर्पजने आपल्याला पुढे जाता येईल अशा गोष्टी बघा. म्हणजे कसं होतं जेव्हा आपण आपलं घरातलं, आता मी स्त्रियांबद्दल बोलते आहे की आपण हाऊसवाईफ जेव्हा असतो तेव्हा घरातली कामं जास्तीत जास्त 11-12 वाजेपर्यंत आपली संपूर्ण आवरतात. त्यानंतर फक्त टीव्ही पाहत बसणे किंवा नुसतं बसणे गप्पा मारण्यापेक्षा आपण काहीतरी थोडासा आपला वेळ कुठेतरी इन्व्हेस्ट करून 2 पैसे जर कमावले तर आपण आपल्या घराला हातभार लावू शकतो आणि एक सॅटिस्फॅक्शन सुद्धा आपल्याला मिळतं की आपण काहीतरी कमावतो आहे आणि आपणही आपल्या घराला हातभार लावतो आहे आणि आपली आवड जी आहे ती पण आपण त्या बिझनेस थ्रू जोपासतो आहे. तर या सगळ्या गोष्टींचं एक सॅटिस्फॅक्शन जे असतं ते वेगळ्या लेवलचं असतं. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण काही वेळ आपल्याला मिळतो आहे एखादी गोष्ट करण्यासाठी, मग जसं आपला होम बेकिंगचा बिझनेस आहे त्यात तर मी तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत असते, तो बिझनेस आहे. चॉकलेटचा बिझनेस आहे, भरपूर असे बिझनेस आहेत ते आपण घर बसल्या करू शकतो आणि घर बसल्या आपल्याला कस्टमर सुद्धा मिळू शकतात. तर अशा प्रकारे जर तुम्हाला हा बिझनेस आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. तुमच्यासाठी मी भरपूर माहिती देणारे व्हिडिओ नेहमीच घेऊन येत असते आणि हे माहिती देणारे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक करा. व्हिडिओला लाईक केल्यामुळे मला असं लक्षात येतं की तुम्हाला मी तयार केलेले व्हिडिओ आवडत आहेत आणि कमेंट करत जा. कमेंट केल्यामुळे मला असं समजतं की तुम्ही खरंच माझ्या व्हिडिओशी जोडले जात आहात किंवा कनेक्ट होत आहात. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. या व्हिडिओचा सेकंड पार्ट म्हणजेच जे माझ्याकडे बनारसीचं कलेक्शन आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे आणि ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर लवकरच तुमच्यासाठी मी हा बनारसीचा कलेक्शनचा व्हिडिओ घेऊन येईल. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.